की आता आम्हाला सुद्धा ह्या मराठा समाजात केंद्र मागे केंद्राच्या यादीत तुम्ही घ्या सेंट्रल लिस्ट मध्ये. आणि ते होण्याची शक्यता आहे, हे होण्याची शक्यता आहे. मग मला सांगा, राज्य मागासवर्गीय आयोगाची जबाबदारी नाही आहे का? आता महाराष्ट्र सरकारची जबाबदारी जबाबदारी नाही आहे का? हे सगळे प्रश्न सुटू शकतात. मनोज दरगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये केलेल्या मागणीनुसार मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे राज्य ठिकठिकाणी सापडत आहेत. बिहार सारखं सर्वेक्षण जे बिहारमध्ये झालं हे पूर्ण देशात सुरू होणार आहे. कारण की ऑलरेडी 25 राज्यांनी 26 राज्यांनी 50% वर आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. मॅम काय म्हणतोय, 25 राज्यांनी 50% वर आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. की तुम्हाला पहिल्यांदा किरोट पिटिशनच्या माध्यमातून सामाजिक मागास हे सिद्ध करावं लागेल. पण सामाजिक मागास सरकारने राज्य सरकारने सिद्ध केलं तरी विषय सॉल्व्ह होत नाही. कारण का 105 घटना दुरुस्तीत काय म्हटलंय की राज्याला अधिकार दिलेले तुम्हाला आरक्षण देण्याचे, पण ते कुठले? ते खऱ्या अर्थाने 50% आतले. आणि 50% वर जर तुम्हाला दर द्यायचे असेल तर सुप्रीम कोर्टने सुद्धा सांगितली आहे इंदिरा सानीच्या केसला धरून की तुमची परिस्थिती ही फार फ्लंग ऑर रिमोट पाहिजे. फार फ्लंग ऑर रिमोट म्हणजे काय? दूरवर किंवा दुर्गम अशी पाहिजे, म्हणजे थोडक्यात जिथं रस्ता नाही आहे, जिथं पाणी नाही आहे, जिथं लाईट नाही आहे, अशा ठिकाणी. आता त्यावेळीची परिस्थिती 1992 परिस्थिती 25-30 वर्षाच्या अगोदरची आज तुम्ही रिलीट कसं करता? तर हा मुद्दा आम्ही जेव्हा त्यांना सांगितला त्याही सुद्धा केंद्रीय मागासवर्गीय आयोग म्हटले हा विषय खऱ्या अर्थाने हा पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हा मला आनंद आहे की मी माझ्या शेवटच्या भाषणात 105 घटना दुरुस्तीत हा विषय मी मांडलाय. हा सुद्धा मुद्दा त्यांना पटला की हे 1992 म्हणजे रेफरन्स तुम्ही आत्ता कसं देऊ शकता? हा विषय सुद्धा पंतप्रधान आणि किंबहुना सेंट्रल गव्हर्नमेंटकडे केंद्र मागासवर्गीय आयोग याचा अभ्यास करणार आहे आणि सरकारकडे देणार. म्हणजे तुम्हाला जर अपवादात्मक परिस्थिती त्यावेळीची आणि आताची परिस्थिती फरक आहे. तिसरा मुद्दा, आम्ही त्यांना जो मांडला ज्याचा प्रॉब्लेम पुढे येणार ते म्हणजे जस्टिस रोहिणी कमिशन ने केंद्रीय आरक्षणाचे 27% आरक्षणाचे 4 भाग करणार आहे, कॅटेगरी सब कॅटेगराईज करणार. यामध्ये ज्या जातीने 27% आरक्षण मध्ये जास्त लाभ घेतलाय त्यासाठी कमी आरक्षणाची कॅप, व ज्या जातीने 27% आरक्षणात संधी मिळालेली नाहीये त्यांना जास्त आरक्षण अशी रचना केलेली आहे अशी आमची माहिती आहे त्यांना आम्ही सांगितलं. यामध्ये भविष्यात सदर पॉलिसी राज्य सरकारांना पॉलिसी स्वीकारण्यास सांगणार आहेत का? ते महाराष्ट्रात कुणबी उदाहरण मला काय सांगा, एक समविचारी म्हणजे ज्यावेळी कोर्ट तुम्ही ज्यावेळी कॅटेगराईज करता सब कॅटेगराईज करता वेगळ्या 4 प्रवर करता त्यामध्ये उदाहरण एक त्यांना आम्ही सांगितलं. तसं महाराष्ट्र कुणबी हा केंद्रीय यादीत आहे, केंद्रीय यादीत कुणबी आहे. मग रोहिणी कमिशन प्रमाणे किंवा रोहिणी कमिशनच्या म्हणण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की तुम्ही तो नॅचरली तो राज्य तो राज्य शासना जर कुणबी जर देत असेल आपण तर केंद्र सुद्धा द्याल समपक्ष म्हटल्यामुळं. आणि रोहिणी आयोगाचं सुद्धा ज्यावेळी ओपन होईल ह्या सगळ्या गोष्टी बाहेर ज्यावेळी पडतील त्यावेळी हे सगळा स्फोटक होणार आहे. हा धोका नुसतं महाराष्ट्रापुरता नाही आहे, हा धोका पूर्ण देशात आहे. आता मला एक सांगा, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकात तिथं मराठा समाजाला तिथं आरक्षण दिलं जातं, आता ओबीसीमध्ये आरक्षण दिलं जातं, त्यांना महाराष्ट्राला लागू होईल असं मी म्हणत नाही. पण त्यांचं एक उदाहरण मला द्यायचं की कर्नाटकाने सुद्धा आणि तेलंगणाने सुद्धा आता वरती केंद्र मागासवर्गीय आयोगाच्याकडं एक विनंती केली आहे की आता आम्हाला सुद्धा ह्या मराठा समाजात केंद्र मागास केंद्राच्या यादीत तुम्ही घ्या सेंट्रल लिस्ट मध्ये. आणि ते होण्याची शक्यता आहे, हे होण्याची शक्यता आहे.
मग मला सांगा, राज्य मागासवर्गीय आयोगाची जबाबदारी नाही आहे का? आता महाराष्ट्र सरकारची जबाबदारी नाही आहे का? हे सगळे प्रश्न सुटू शकतात. म्हणजे कर्नाटकातले त्या लोकांनी सुद्धा प्रयत्न केले, तेलंगणी प्रयत्न केले, मग आपले प्रश्न का सुटत नाहीत? त्याच्यासाठी एक 100% एक वेगळी काही करा तुम्ही. युद्ध पातळीवर हे सगळ्या गोष्टी सोडवणं गरजेचं आहे. हे सिरियसली विषय घ्यायला पाहिजे. आणि हे मुद्दे मी का म्हटले, मी अनेक 15 मुद्दे, मी तीनच मुद्दे सांगावे, 3 ते 4 मुद्दे, कारण का तिन्ही हे मुद्द्यांना सिरियसनेस घेतलंय. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने हे सगळे 3 मुद्दे मी जे सांगितले हे एकदम सिरियसनेस त्यांनी घेतलंय. त्यांना मुद्दे पटले ते. चौथा, अनेक जो मला दिसला मनोज दरगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये केलेले मागणीनुसार मराठा व कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे राज्य ठिकठिकाणी सापडत आहेत. अनेक पुरावे सापडत आहेत. आता जे नवीन कुणबी या कागदपत्रांना आधार घेत मराठा व कुणबी एकच असल्याने ठरवून मराठा जातीचा समावेश राज्याच्या यादीमध्ये क्रमांक 83 मध्ये करावा अशी सगळ्या समाजाची मागणी आहे. अशी सूचना तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाकडे करू शकतात का? त्याला त्यांनी तसं उत्तर दिलं नाही. ते म्हटले की आम्हाला जर काही प्रश्न विचारले, आमच्याकडे जर काही तक्रारी आल्या किंबहुना राज्य मागासवर्गीय आयोगाने आमच्याकडे विचार, तर आम्ही उत्तर बंधन करत राहू शकतो. हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं. मला वाटते आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी मी बऱ्यापैकी कव्हर केलेत. एक पॉईंट मला वाटतं कोंड्रेस साहेब बोलतील. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेकदा परत मी सांगतो, मी परवा राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिल्यानंतर सुद्धा मी बोललो की जोपर्यंत तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला ताकद देत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर देत नाही, फंड देत नाही, तोपर्यंत ह्या कुठल्याही गोष्टी सॉल्व होऊ शकत नाही. मग सुप्रीम कोर्टचं रुलिंग असेल, सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी असेल, किंबहुना ते इंदिरा सानीचा विषय असेल, उद्या बिहार सारखं सर्वेक्षण असेल. बिहार सारखं सर्वेक्षण सुद्धा ते ओपन राहणार आहे. इम्पॅक्ट लॅटर विषय असेल. मी मुद्दा पण सांगतो, देशात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, तिथं सुद्धा ही चर्चा झाली. तिथं सुद्धा मी कोट करतोय, तिथं सुद्धा ही चर्चा झाली की बिहार सारखं सर्वेक्षण जे बिहारमध्ये झालं हे पूर्ण देशात सुरू होणार आहे. कारण की ऑलरेडी 25 राज्यांनी 26 राज्यांनी 50% वर आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. मग काय म्हणतोय, 25 राज्यांनी 50% वर आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. मग महाराष्ट्राला का नाही? हे विषय आज नाही आहे, पण हा विषय येणार आहे उद्या.